नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज अगदी आनंदाचा दिवस आहे, कारण अगदी अल्प कालावधीमध्येच आपल्या गुरुज्ञान ज्योतिष मार्गदर्शन व क्लासेसने 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पहिला यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे 2 ते 3 महिन्यामध्येच आपले 6,000 फॅमिली मेंबर्स वाढलेले आहेत, म्हणजे 6,000 सबस्क्रायबर एकदम 3 महिन्यामध्येच वाढलेले आहे. याचं सगळं श्रेय आपल्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना आणि आपल्या सर्व हितचिंतकांना जात आहे. त्यामुळे अगदी खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप आभार. असंच तुमच्या सर्वांचं प्रेम आपल्या पाठीशी राहो हीच सदिच्छा आहे. आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमचे आवडते तुमच्यासाठी आम्ही बनवत राहू, हे मात्र आम्ही तुम्हाला खात्री देतो. वळूया आपल्या व्हिडिओकडे. नवनीत राणा कौर अमरावती मधून सध्या उभा राहिलेल्या आहेत. त्यांचं मोहिनी अस्त्र असा प्रश्नचिन्ह आपण लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे नवनीत राणा कौर त्यांची वेगळी ओळख सांगायची आवश्यकता नाहीये, पण तरी सुद्धा ओझरता आपण काही गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत. मूळच्या पंजाबी आहेत, त्यांची रास तूळ येते. त्यानंतर त्यांचं शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे, जन्म सुद्धा मुंबईतच झालेला आहे आणि 12वी पर्यंत शिक्षण सगळं त्यांनी मुंबईमध्ये केलं आणि त्यानंतर ते मॉडेलिंग कडे वळाले. असं म्हटलं जातं की सौंदर्य आणि बुद्धी या दोन्हीचा मिलाप स्त्रीमध्ये स्त्री वर्गामध्ये सापडणं कठीण असतं, पण नवनीत राणांनी आणि सध्याच्या अनेक महिला वर्गांनी हे वाक्य खोटं ठरवून दाखवलेलं आहे. आणि मी सुद्धा या मताचाच आहे की पूर्वीपासून जे म्हटलं जातं की सौंदर्य आणि बुद्धी याचा मिलाप स्त्रीमध्ये होणं कठीण असतं, पण हे खोटं आहे असं माझं मत आहे. आणि त्याचंच एक चांगलं ज्वलंत उदाहरण म्हणजे नवनीत कौर राणा यांचं हे एक उदाहरण आहे. वळूया आपल्या व्हिडिओकडे. त्यांच्या राशी कुंडलीनुसार आपण बघायचं आहे की त्यांना या सध्याच्या 2024 निवडणुकीमध्ये यश मिळेल किंवा नाही. आपण मोहिनी हा शब्द वापरलेला आहे. आपल्याला माहिती आहे की विष्णूंनी मोहिनी हे रूप धारण केलं होतं ज्या वेळेला समुद्र मंथन चाललं होतं, त्यावेळेला अमृत ज्यावेळी बाहेर पडलं होतं त्यातून, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की राहू केतूंचं सुद्धा त्याच वेळेला अमरत्व त्यांना प्राप्त झालं. कशा कशा मोहिनी त्यांनी राक्षसांना घातली, मोहिनी घातली आणि त्यांनी अमृत देवाने अमृत कसं पिलं आणि राहू केतूंनी सुद्धा पिऊन ते कसे अमर झाले हे आपल्याला माहितीच आहे. जणू अशीच काही परिस्थिती सध्याच्या राजकारणामध्ये सध्या अमरावतीमध्ये घडती आहे की काय असा मला प्रश्न पडतो. बघूया आपण त्यांची राशी कुंडली आणि बघूया त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल. नुकतंच त्यांनी 28/3/24 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती एनसीपी कडून, पण त्यांना त्यामध्ये त्यावेळी यश मिळालं नाही. पण 2014 मध्ये 2019 मध्ये मात्र त्या अपक्ष म्हणून उभा राहिल्या आणि चांगल्या मतांनी निवडून सुद्धा आल्या आणि आता त्यांनी भाजपमध्ये बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे. वळूया व्हिडिओकडे आणि त्यांच्यामध्ये काही जे गुण किंवा अवगुण काही असतील तर ते कुंडलीकडून का कोणत्या कारणासाठी आलेले आहेत हे आपल्याला लक्षात येईल. अशा लोकांची मोठ्या लोकांच्या कुंडली बघण्याचं कारण असं असतं की आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का हे आपण स्वतः चेक करायचं असतं. म्हणजे जे नवीन शिके ज्योतिषशास्त्रामध्ये आहेत त्यांनी बघायचं आहे की आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का, आणि जर असतील तर त्या मार्गांना आपण जर वाटचाल केली ते गुण ओळखायचे आहेत आपल्या कुंडलीमधले आणि त्या मार्गाने जर आपण वाटचाल केली तर यश नक्कीच त्या व्यक्तीला मिळतं. म्हणून माझं असं मत आहे की कुंडली हे फक्त भविष्य जाणण्यासाठी म्हणून नाहीये, तर कुंडली हे स्वतःचे गुण ओळखण्यासाठी आहेत. स्वतःच्या व्यक्तीला सुद्धा माहिती नसतं की आपल्यामध्ये कोणते गुण आहेत आणि हे कोणते गुण आहेत हे कोण सांगू शकतं, तर ती त्यांची कुंडली सांगू शकते. आणि ते गुण ओळखून आपण जर प्रवास केला म्हणजे जीवनाचा प्रवास केला तर तुम्हाला त्या जीवनाच्या प्रवासामध्ये यश मात्र नक्कीच मिळतं. त्यांचा जन्म झाला 6 एप्रिल 1985 मुंबईमध्ये.
त्यांची राशी कुंडली मांडलेली आहे मी या ठिकाणी, तुळ रास त्यांची येत आहे म्हणून त्यांची पहिल्या स्थानामध्ये चंद्र या ठिकाणी मी लिहिलेला आहे. लग्न स्थान म्हणत नाहीये, राशी कुंडली मांडलेली आहे. तुळ राशीमध्ये चंद्र आहे. आता तुळ राशीमध्येच केतू सुद्धा 27° अंशावरती आहे. त्यानंतर वृश्चिक राशीमध्ये शनी आणि हर्षल आहे. वृश्चिक राशीतला शनी तितकासा चांगला समजला जात नाही. वृश्चिक राशी मंगळाची रास आहे आणि मंगळ आणि शनी हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यामुळेच की काय त्यांना यश मिळण्यासाठी जवळजवळ बऱ्याच वर्ष वाट बघावी लागली. झटपट असं यश त्यांना राजकारणामध्ये मिळालं नाही. त्यांची क्वालिटी असून सुद्धा आणि म्हणूनच की काय की त्या फेमस सुद्धा एका गोष्टीमुळे झाल्या होत्या. मध्ये 3-4 वर्षापूर्वी हनुमान चालिसाचा विषय भरपूर गाजला होता आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी हा ग्रह बिघडलेला असतो त्यांनी जास्त करून हनुमान चालिसेचा पाठ जास्त करून म्हणायचे असतात. आणि जर आपण कुंडलीतील निगेटिव्ह गोष्टी आपण जर पॉझिटिव्ह केल्या तर मात्र आपल्याला नक्कीच त्याचा त्या व्यक्तीला फायदा होतो. त्यामुळे हनुमान चालिसा त्यांच्यासाठी चांगलीच आहे. त्यांनी ती कंटिन्यू ठेवायची आहे, नेहमी म्हणत राहायची आहे आणि पठण पण करायचं आहे. स्वतः सुद्धा पठण करायचं आहे आणि लोकांकडून सुद्धा म्हणून घ्यायचं आहे. त्यांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होणार आहे. तिसऱ्या धनुराशीचा नेपच्यून आहे त्यांच्या कुंडलीमध्ये 10° अंशावरती आहे. मकर राशीचा गुरु आहे. हा गुरु निचेचा समजला जातो. आतापर्यंत त्यांना जे यश मिळालं होतं ते गुरु जर कुंडलीमध्ये चांगला नसेल अशा वेळेला काय असतं की तो संपूर्ण प्रवास हा बिन तिकिटाचा असतो. आणि ज्या वेळेला चेकर तपासायला येईल याची केव्हा चेकर तपासायला येईल याची खात्री नसते. त्याच्यामुळेच त्यांना नेहमी उमेदवारी देताना सुद्धा आता 2024ला टांगती तलवार होती की जात प्रमाणपत्रावरती वाद त्यांचा बराचसा चालला होता. आणि ज्या वेळेला गुरु कुंडलीमध्ये बिघडलेला असतो अशा वेळेला थोर लोकांचे मोठ्या लोकांचे जर आशीर्वाद घेऊन आपण जर कार्याला सुरुवात केली तर यश मात्र नक्की मिळतं. तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर मकर राशीमध्ये जर गुरु असेल तर थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन तुम्ही तुमचं कार्य चालू करायचं आहे. त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल. मीन राशीमध्ये शुक्र आहे. सगळ्यात कुंडलीमध्ये ह्यांचा उत्तम ग्रह आहे तो मीन राशीतला शुक्र आहे. आणि मीन राशीतला शुक्र हा उच्चेचा समजला जातो कुंडलीमध्ये. आणि रास पण तुळ आहे आणि तुळ राशीचा राशी स्वामी सुद्धा शुक्र आहे. या दोन गोष्टींमुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत मोहक आणि मोहिनी घालणार असं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतं. म्हणूनच त्या चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा तेलुगू चित्रपट त्यांनी भरपूर केले, त्यामध्ये सुद्धा त्यांनी यश संपादन केलं. आणि नंतर रवी राणांच्या बरोबर 2011 मध्ये त्यांनी सामुदायिक विवाह त्यांनी केला 2011 मध्ये. आणि 2014 मध्ये त्यांनी निवडणूक पहिली लढवली होती. अशा पद्धतीनं असा हा शुक्र चित्रपट सृष्टीमध्ये यश देणारा, बोलताना गोड गोड म्हणजे चांगले शब्द गोड बोलणारे अशा पद्धतीनं ज्यांचं बोलणं गोड असतं मीन राशीमध्ये ज्यांचा शुक्र असतो त्यांचा. तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा जर असं असेल तर तुम्ही हे तुमचे गुण ओळखून घ्या. त्यामुळे दिसायला सुद्धा त्या आकर्षक आहेत, मोहक आहेत, मोहिनी घालणारे आहेत दुसऱ्यांवरती. त्यानंतर त्यांना प्रसिद्धी सुद्धा या मीन राशीच्या शुक्रामुळे चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आणि त्याच्याबरोबरच रवी आहे. रवी काय करतो, राजकारणामध्ये यश देतो. आणि मीन राशीचा उच्चेचा शुक्र असल्यामुळे रवी त्याच्याबरोबर असल्यामुळे त्यांना राजकारणामध्ये यश मिळणार आहे. एक आहे की या ठिकाणी मीन राशीचा बुध सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. फक्त त्यांनी एक काळजी घ्यायची आहे, पांडुरंगाची विष्णूंची भक्ती करायची आहे. हे केल्यानंतर त्यांना ज्या काही अडचणी वगैरे येणार असतील त्या सगळ्या दूर व्हायला हरकत नाही. जर पांडुरंगांची विष्णूची आणि रामाची भक्ती जर या चांगल्या भरपूर पद्धतीनं करत राहिलं तर वाणीवरती थोडस कंट्रोल यांना ठेवायची गरज आहे. कुंडलीप्रमाणे मी सांगतो, मीन राशीमध्ये बुध असल्यामुळे चुकून व्यक्ती काहीतरी बोलून जातो आणि त्याचं
वेगळे अर्थ काढले जातात. त्यामुळे थोडस लक्ष बोलण्याकडे आपण जर ठेवलं तर यामध्ये काही त्यांना अडचण येणार नाही भविष्यामध्ये. त्यानंतर चंद्राच्या सातव्या स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ आहे, हा सुद्धा स्वराशीचा मंगळ आहे आणि हा कुंडलीमध्ये उत्तम असा हा ग्रह मंगळ सुद्धा या ठिकाणी आहे. त्यामुळे अधिकार योग त्यांना नक्कीच प्राप्त होतील. राहू बरोबर असल्यामुळे विघ्ने येतील याबद्दल काही डाऊट नाही, पण मेषेचा मंगळ हा चांगली फळ देणार आहे एवढं मात्र नक्की. आणि त्यांना राजकीय भविष्य सुद्धा यापुढे चांगले आहे. आणि गुरुची कृपादृष्टी आहे, म्हणजे काय बीजेपीचा आता आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे मिळालेला आहे आणि त्यामुळे गुरुचा प्रॉब्लेम सुद्धा त्यांचा निघून गेलेला आहे. म्हणजे वरद हस्त त्यांना वरचा लाभलेला आहे, गॉड फादर वरचे मिळालेले आहे. त्यामुळे आता एकंदरीत आपण जर ही कुंडली पाहता सध्याच्या ग्रहमानानुसार आपण जर बघायला गेलो आत्ताची जी ही निवडणूक आहे 2024 ची, तर या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळण्यासाठी काही अडचण आली नाही पाहिजे असं माझा अंदाज आहे. ग्रहमानानुसार बघूया आपण काय होणार आहे. निकाल लागणारच आहेत, निवडणुका तर आता चालूच आहेत, पण यामध्ये त्यांना यश मिळायला काही हरकत नाही. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या कुंडली बद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला 98 22 11 94 72 ला फोन करू शकता किंवा जास्तीत जास्त व्हॉट्सअपच करा, म्हणजे आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू शकू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार.